ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ 2022 ರಲ್ಲಿ ಭಾರತದ ನೀರಜ್ ಚೋಪ್ರಾ ಬೆಳ್ಳಿ ಪದಕ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಮುಬಾರಕ್ಬಾದ್ ಹೋ ಆಪ್ಕೋ ಆಪ್ನೇ ಜೋ ಹೈ ಜಿತ್ನಾ ಮೆಡಲ್ ಜೀತಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಕುಚ್ ಚಲ್ ರಹಾ ಥಾ ಉಸ್ ವಕ್ತ ದಿಮಾಗ್ ಮೇ ಹಾಲಾಂಕಿ ಗೋಲ್ ಸೇ ಆಪ್ ಥೋಡಾ ಸಾ ಪೀಚೆ ರಹ ಗಯೇ नहीं थोड़ा तो नहीं मतलब हाँ डिस्टेंस तो काफी होता है पर वही था दिमाग में ही था कि लास्ट तक भी भाई जोर लगा के रखना है और वही मैंने कोशिश की। बानवारा पुरुषरा जैवलिन थ्रो फाइनल पंद्य नडीतो फाइनल पंद्यदल्ली नाल्कने राउंड नल्ली 88.13 मीटर दूर जैवलिन थ्रो माडुवा मूलक नीरज चोप्रा बेल्ली पदक पड़कोंड्रो ಅಮೆರಿಕದ ಒರೆಗಾನ್ ನಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ವಿಶ್ವ ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ನಲ್ಲಿ ಭಾರತದ ನೀರಜ್ ಚೋಪ್ರಾ ಎರಡನೇ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿ 82.39 ಮೀಟರ್ ಮೂರನೇ ಸುತ್ತಿನಲ್ಲಿ 86.37 ಮೀಟರ್ ಎಸೆದ್ರು ಟೋಕಿಯೋ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಪದಕ ಪಡೆದಿದ್ದಂತ ನೀರಜ್ ಚೋಪ್ರಾ ವಿಶ್ವ ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಫೈನಲ್ ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಚಿನ್ನದ ಪದಕದ ನಿರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಹುಟ್ಟಿಸಿದ್ರು ಹಲೋ ಸಭಿಗೂ ನಮಸ್ತೆ ಕಾಫಿ ಅಚ್ಚಾ ಲಗ್ ರಹಾ ಹೈ ಆಜ್ ಸಿಲ್ವರ್ ದೇಶ ಸಿಲ್ವರ್ ಜೀತಾ ಹೈ ದೇಶ್ ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ अभी अगले साल फिर हमारी वर्ल्ड चैंपियनशिप को कोशिश करेंगे कि वहां पे वो इससे बेटर करें और बहुत बहुत थैंक यू करता हूं साई का टोप्स का फेडरेशन का हमारी गवर्नमेंट का जिन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और कोच दिया है फॉरेन कोच है और बाहर ट्रेनिंग के लिए भेजा है और जिससे मैं हर कंपटीशन खेल सकता हूँ बाहर के जो इंटरनेशनल कंपटीशन होते हैं और आशा करता हूँ कि ऐसे ही हर स्पोर्ट्स में हमको सपोर्ट मिलता रहेगा और हमारा देश है जो और तरक्की करेगा स्पोर्ट्स में थैंक यू सो मच वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप में नीरज चोपड़ा ने आज देश के लिए सिल्वर मेडल जीता है और ये पहला इतिहास बना है हमारे लिए। इससे पहले 2003 में अंजू बॉबी जॉर्ज ने ब्रॉन्ज मेडल तो जीता था लेकिन सिल्वर मेडल पहली बार जीता है। नीरज चोपड़ा विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप ना फाइनल नली बेल्ली पदक गेलुवा मूलक इतिहास निर्माण माडिदारे। जैवलिन थ्रो विभागदल्ली इल्ली भारत गेद्दंत मोदल पदक इदागिदे। ಇನ್ನ ಗ್ರೆನೇಡಾದ ಆಂಡರ್ಸನ್ ಪೀಟರ್ಸ್ 90.54 ಮೀಟರ್ ದೂರ ಎಸೆದು ಚಿನ್ನದ ಪದಕವನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡರು.